नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सह स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे ना एक असा उपाय सांगणार आहे की जर तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल किंवा त्या पितृदोषामुळे हो। जर तुमच्या कामधंद्यात किंवा उद्योगधंद्यात आडी निर्माण होत असतील किंवा तुमच्या लग्न कार्यातात जर आडी निर्माण होत असतील ना तर तुम्हाला उपाय करायचा आहे कारण कसं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना किंवा ठराविक लोकांच्या आयुष्यामध्ये ना पितृदोषामुळे ना कोणत्या ना कोणत्या आहे ना कायमाच्या अडचण निर्माण होतात किंवा एखादं सोप्प काम असलं तरी ते कामेना सहजासहजी पूर्ण होत नाही किंवा एखाद्याचं लग्न आहे ना या पितृदोषामुळे ना जमण्यात ना खूप अडचणी निर्माण होतात आणि काहींच्या पत्रिकेमध्ये ना जर काल सर्प दोष किंवा पितृदोष असेल ना तर त्यांना कोणत्याही कामामध्ये ना यश भेटत नाही किंवा ते काम ना त्यांना ना पूर्ण होण्याचे ना काही ना काही अडचण निर्माण होते आणि ते काम ना त्यांचं होत नाही त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये खूप सोप्पा आहे तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर ना तर तुमचा जो पण पितृदोष किंवा जो तुमच्यावर पित्रांचा रोष आहे ना तो कमी होण्यास ना मदत होईल तर मी तुम्हाला तो उपाय सांगतो हा उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला एकच नंबर विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर सबस्क्राईब करून द्या सोबतच घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओत ना जे प्राप्त होतील तर चला मित्रांनो मी तुम्हाला तो उपाय सांगतो तर तुम्हाला हा उपाय ना आमावश्याच्या दिवशी करायचा आहे ज्या दिवशी पण आमावश असेल ना त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जे तांदूळ वापरतो ना त्या तांदळाची ना खीर बनवायची आणि ती खीर आहे ना तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आपल्या घरामध्ये जे आपण चपाती किंवा रोटी बनवतो ना त्या चपातीला रोटीला ये ना आपल्याला येणा कुस करून घ्यायची किंवा चुरायची ते चुरल्यानंतर आहे ना ती खीर आहे ना त्याच्यामध्ये ना टाकायची आणि जिथं पण कावळे असेल ना तिथं आहे ना त्या कावळ्याने ना ती खीर आणि ती चपाती आहे ना खाऊ करायची जर तुमच्या जवळपास कुठं गाव नसतील ना तर तुम्ही ना तुमच्या घराच्या छातावर देखील ना ठेवू शकता याने देखील तुमच्या घरावर जो पितृदोष आहे किंवा पित्रांचा रोष आहे ना तो आहे ना हळूहळू कमी होईल आणि तुमचं आणि तुम्हाला आहे ना पित्रांचा आहे ना आशीर्वाद प्राप्त होईल तर तुम्ही हा जरी उपाय केला ना तर तुमचं जे पण आहे ना उद्योगधंदे किंवा कामधंद्यासंबंधी अडचणी आहेत लग्नासंबंधी अडचणी येत त्या जसं या ना ना ना। या ना दूर होतील फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धाने विश्वासाने करा जेणेकरून तुम्हाला आहे ना ह्या उपाय त्यांना येशील तर चला मित्र तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय जर समजत काय अडी अडचणी नसतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या सांगण्याचा आहे ना तुम्हाला नक्कीच प्रयत्न करील तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास ना मोटिवेशन भेटेल तर चला मित्रां भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार